नर्मदा नदीवर जे सरदार सरोवर बांधण्यात आले त्या सरदार सरोवरमुळे महाराष्ट्रातील 33 गावे पुढचं जातात. त्याच्यापैकी 9 गावे अक्कलकोट तालुक्यातली आणि 11 तालुक्यातील 24 गावे. या 24 गावांमध्ये सावराधिकार या गावाचा समावेश आहे. सावराधिकारचे 3 पाडे बुडितात जातात. त्याच्यापैकी जवळपास 15 आसपास पाडे अजूनही बुडिताच्या बाहेर आहेत. 3 पाड्यांचं प्रमोशन झाले. लोक गावकऱ्यांची मागणी होती की आमचंही प्रमोशन करा, परंतु शासनाने त्यांचं प्रमोशन केलं नाही. त्यांनी समिती स्थापन केली 2005 भिंगारे समिती स्थापन झाली. भिंगारे समितीने पूर्ण अभ्यास करून हा रिपोर्ट दिला की या गावाला जर दळणवळणासाठी या बॅकवॉटरमध्ये पूल बांधून दिला तर बिलगाव सावरा रस्ता बनवून दिला तर यांचा प्रश्न सुटेल. 2005 भिंगारे समितीने पुलाची मंजुरी दिली पण अजूनही पुलाचं काम पूर्ण झालेलं नाही. त्याच्यामुळे लोकांना दळणवळणासाठी खूपच मुश्किलाचा सामना करावा लागतो. सावराधिकार भमाणा उडद्या बादल बाबरी आणि तोरणमाळ परिसरामधले काही गावं असं याला जोडणारा हा महत्त्वपूर्ण पूल आहे, परंतु मागील काही वर्षापासून हा कशासाठी बंद आहे तेच एक नेमकं कळायला मार्ग नाही आहे. पण हा जर पूल लवकरात लवकर पूर्ण झाला तर जवळपास 8 ते 10 हजार लोकसंख्या ही ते कनेक्टिव्हिटी एक निर्माण होऊन जाईल. ह्या पूलमुळं जे होणारं अडचणी आहे त्या सगळ्याच बाबतीतली अडचणी आहे मग ते तर त्या दूर होण्यासाठी ह्या पुलाचा एक महत्त्वपूर्ण रोल त्याच्यामध्ये ठरणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.